नवी मुंबई के सानपाड़ा प्रभाग क्षेत्र में लोकतंत्र दिवस पर नागरिकों में देशभक्ति का अनूठा जोश और जज्बा नजर आया। यहां युवा नेता पांडुरंग आमले ने राष्ट्रभक्ति की धुन के बीच तिरंगा लहराकर राष्ट्रध्वज को सलामी दी। इस अवसर पर बड़ी संख्या में युवा, बुजुर्ग और महिलाओं ने हिस्सा लिया और देशभक्ति की धुन गाकर गणतंत्र दिवस पर अपनी भावनाएं साझा की। देखिए झलकियां। लोकतंत्र दिवस पर सानपाड़ा के इस उद्यान में आज देशभक्ति और सर्वधर्म समभाव का नजारा देखने को मिला। युवा समाज सेवी पांडुरंग आमले ने यहां ध्वजारोहण करते हुए तिरंगे को सलामी दी। इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे जिन्होंने देशभक्ति की धुन गाकर राष्ट्र के प्रति अपनी भावनाएं प्रस्तुत की। बीजेपी के युवा नेता पांडुरंग आमले ने यहां धवल परिवेश में जमा नागरिकों को संबोधित करते हुए देश और समाज के लिए सकारात्मक योगदान देने के लिए प्रेरित किया। उन्होंने नवी मुंबई में एकजुटता और सद्भावना बनाए रखने के लिए भी नागरिकों से अपील की। आज भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन आपण इथे सानपाड्यामध्ये मोठ्या संख्येने साजरा केला। खऱ्या अर्थाने हा प्रजासत्ताक दिन हा अभिमानाचा दिवस आज इथे साजरा झालेला आहे। रेनबो महिला ग्रुप, योगा ग्रुप यांचं खूप मोठं योगदान इथे लाभलं, त्याचप्रमाणे आमचे गार्डन कट्ट्याचे सर्व ज्येष्ठ नागरिक यांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा होता आजच्या या कार्यक्रमामध्ये। यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम इथे एवढ्या मोठ्या प्रमाणे साजरा करण्यात आला। आणि तुम्ही बघत होतात की भारताच्या प्रति सगळ्यांच्या मनात किती आदर आहे, किती स्वाभिमान आहे आणि हे प्रेम आज इथे दिसून आले आहे, त्यामुळेच हा आजचा हा दिवस इथे एवढ्या चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये विविध उपाय सगळेजण करत असतात आणि घरचाच उपाय म्हणून घरच्या घरी आपल्याला एक वाफ घेता यावी म्हणून एक स्टीमर आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना आज इथे वाटला आहे, जेणेकरून त्याचा एक त्यांच्या आरोग्यात त्याचा सुधार होऊ शकतो किंवा याची काळाची गरज आता यापुढे सगळ्यांना स्टीमर म्हणून लागणारच आहे। आणि आम्ही काही दिवसापूर्वी हळदी कुंकवालासुद्धा हे स्टीमर महिलांना वाटले होते, त्याचप्रमाणे आज इथे ज्येष्ठ नागरिकांना ज्याची गरज आहे म्हणून आम्ही स्टीमर वाटप केलं। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।